अद्भुत कलागुण लाभलेल्या व्यक्तीलाच अर्थात गोदरेज नंबर वन गुणधर्मांप्रमाणेच अंतर्बाह्य सौंदर्याची देणगी लाभलेल्या व्यक्तीलाच या सन्मानाने सन्मानित करण्यात येतं. चला तर पाहूया आजच्या या सन्मान संदेश गोदरेज नंबर वन फ्रेश फेस ऑफ द इयरची मानकरी कोण ठरली आहे ते ध्वनीचित्रफितीतून. 16वा गोदरेज नंबर वन सह्याद्री नवरत्न पुरस्कार सोहळा 2017. सारे गम पर लिटिल चॅम्स या संगीत विषयक स्पर्धात्मक कार्यक्रमातील एक स्पर्धक म्हणून आर्या आंबेकर दूरदर्शनच्या प्रेक्षकांसमोर आली. नागपूरचे डॉक्टर समीर आणि गायिका श्रुती आंबेकर यांच्या कन्येनं आर्यानं वयाच्या 5व्या वर्षातच आपल्या आईकडे शास्त्रीय संगीताचे धडे गिरवायला सुरुवात केली तर वयाच्या 6व्या वर्षी ती संगीत परीक्षेत उत्तीर्ण झाली. सारे गमपच्या सर्वोत्कृष्ट 50 स्पर्धकात निवड झाल्यानंतर मधुर आवाज आणि सांगीतिक कौशल्याच्या बळावर आर्यानं अंतिम फेरीत आणि नंतर महाअंतिम फेरीत स्थान मिळवलं. स्पर्धेच्या दरम्यान आर्याला संगीत अभ्यासासाठी माणिक वर्मा शिष्यवृत्तीही मिळाली होती. आर्यानं आजवर अनेक संगीतकारांकडे गाणी गायली असून काही चित्रपटांसाठी पार्श्वगायनही केलंय. सांगीतिक कामगिरीबद्दल तिला अनेक पुरस्कार मिळालेत. ती सध्या काय करते ह्या चित्रपटात भूमिका करून आर्यानं आपल्या अभिनयाची चुणूकही दाखवली आहे. मधुर आवाज आणि सहजाभिनयाच्या बळावर संगीत आणि चित्रपट क्षेत्रात प्रगती साधू इच्छिणाऱ्या आर्या आंबेकर हिला ह्या वर्षीचा गोदरेज नंबर वन फेस ऑफ द इयर हा पुरस्कार देण्यात येत आहे. भविष्यातील कला प्रवासासाठी आर्या आंबेकर हिला सह्याद्री वाहिनीच्या हार्दिक शुभेच्छा. 16वा गोदरेज नंबर वन सह्याद्री नवरत्न पुरस्कार सोहळा 2017. गोदरेज नंबर वन से अर्थात गोदरेज कंज्यूमर प्रोडक्ट्स लिमिटेड से असोसिएट व्हाइस प्रेसिडेंट अनुजी गोयल यांना सर्व मान्यवरांसमवेतच आर्याचा सन्मान करण्याची मी विनंती करतो. कंग्रेचुलेशन फर्स्ट. गोदरेज नंबर वन सन 1998 से भारत में लोगों को एक बहुत अच्छा ब्यूटी प्रोडक्ट प्रोवाइड कर रहा है जो प्राकृतिक सुंदरता देता है. जैसे आपने कहा ये 3/4 प्राकृतिक तत्वों से बना है, हल्दी चंदन जैसे प्राकृतिक तत्वों से बना है. मैं गोदरेज नंबर वन की तरफ से आपको बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ. धन्यवाद. गोदरेज फ्रेश फेस ऑफ द इयर हा पुरस्कार मिळणं हे माझ्यासाठी खूप खूप अनपेक्षित, माझ्यासाठी हा आनंदाचा धक्का आहे आणि तो स्वीकारताना मला निश्चितच खूप खूप आनंद होतो आहे. त्यासाठी सह्याद्री वाहिनी, गोदरेज आणि ह्या निवड समितीचे मी खूप खूप आभारी आहे आणि मला वाटतं एवढ्या मोठ्या दिग्गजांसमोर अजून काही बोलण्याच्या ऐवजी मी गाण्याच्या 2 ओळी सादर केल्या तर चालतील. सुरेश खटांची रचना आहे जी ज्याला सलील कुलकर्णी यांनी चाल दिली आहे. सजण दारी उभा काय आता करू, सजण दारी उभा काय आता करू, घर कधी आवरू मज कधी सारू, सजण दारी उभा मी न केली सखे अजून वेणी फणी, मी न केली सखी अजून वेणी फणी, मी न पुरते मला
राहिले नाहणी कुठून काजळ भरू घर कधी आवरू मज कधी सावरू सजण दारी उभा